नमस्कार मी ऐश्वर्या दैनिक बोंबा बोंब मध्ये स्वागत करते आपल्या भेटीला मराठीमध्ये दहा फेब्रुवारीला ढिशक्याव हा मूवी येतोय आणि त्याच मुव्हीच्या प्रमोशन निमित्ताने आज आपल्या सोबत आहेत मूवीचे डिरेक्टर प्रीतम पाटील सर आणि त्याच मुव्ही मधले एक कलाकार अहमद देशमुख सर दोघांचंही बोंबा बोंब मध्ये खूप मनापासून स्वागत आहे <laughs> ओके सो सर तुम्ही नवीन मूवी घेऊन येत आहे दहा पेवला मूवी रिलीज आहे तर काय सांगाल तुमच्या मूवी विषयी काय आहे ओव्हरऑल ही मूवी कारण मी टीझर पाहिलाय टीजर मध्ये प्रथमेश एक तर असं सांगतोय की प्रेम करू नका काय ज्याने आतापर्यंत आपल्याला खूप छान छान लव्ह स्टोरीज दाखवल्यात आपण पाहिल्या आहेत आणि तुम्ही प्रथमेश आहे किंवा ओव्हरऑल मी ट्रेलरही पाहिलाय तर फार वेगळं काहीतरी वाटतंय आणि क्युरिसिटी वाढली आहे तर मला जाणून घ्यायला आवडेल फिल्मविषयी काय सांगाल फिल्मविषयी म्हणजे माणसाच्या जीवनामध्ये शब्द खूप महत्वाचा असतो आणि त्या शब्दाचे खूप सारे अर्थ निघतात अर्थ निघतात बेअर्थ निघतात ते आपल्यावर डिपेंड आहे ते घ्यायचं कसं सो so, या फिल्ममध्ये काय होतं की एक असा शब्द होतो माणसाच्या जीवनात येतो आणि तो काय गोंधळ करून जातो म्हणजे एका मुलाला एका बापापासनं एका गर्लफ्रेंडला बॉयफ्रेंड बॉयफ्रेंडपासनं आणि वेगळेच काहीतरी समीकरण होत जातं जे लोकांना बघायला खूप मजा येईल यातनं कळेल की माणसाच्या जीवनामध्ये शब्द किती महत्वाचा आहे प्रथमेश जो तुम्हाला बोलला की मुली माग नाही लागत इनफॅक्ट आतापर्यंत सर्व चित्रपटामध्ये प्रथमेशच्या मागे मुली असतात आणि मी त्यासोबत जवळपास तीन वर्षापासून तीन तिसरा फिल्म आहे प्रथमेशसोबत मी विचार केला की याच्या मागं नुसतं हा नुसतं मुलीच्या मागे राहतो पण मुलगी कायला पटत नाही म्हटलं या फिल्मला काहीतरी वेगळं करूयात की या फिल्म मध्ये याच्या मागे मुलगी लागलेली बरा फिल्म मध्ये असं वेगळं कॉम्बिनेशन आहे लोकांना बघायला खूप मजा येईल खूप छान आणि तुमच्या टीजर मध्ये पण ज्या काही कवितेच्या त्या ओळी आहेत की प्रेमात गेम नको वगैरे तर ते ही खूप सुंदर मला या आणि त्याच्याविषयी सुंदर लिहिलंय बेसिकली मी पण एक रायटर ज्या पहिले किचिक आणि डॉक्टर डॉक्टर मी लिहिला होता पण पण म्हणजे पण काय झालं होतं की मला संजय नवगिरे सर ज्यांनी ज्या पहिले टकाटक आणि रेडू खूप सारे फिल्म केलं त्यांनी मला ही त्यांनी मला ही कथा ऐकवली आणि मला ऐकल्यावर आवडली म्हणलं हा पहिला फिल्म असला पाहिजे का जे दुसऱ्याच्या कथेवर मी फिल्म करणार okay. एवढी इंटरेस्टिंग स्टोरी का एका माणसाचा एक शब्द काय करू शकतो यावर त्यांनी पूर्ण फिल्म लिहिला तर खरंच त्यांचं मी कौतुक करतो की त्यांनी खूप सुंदर असा संजय नवगिरे सरांनी खूप सुंदर असा फिल्म लिहिलाय म्हणजे खूप काहीतरी इंटरेस्टिंग आहे की एक शब्द कसा काय 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 पाहायला मिळणार आहे आणि सर आ, मला तुम्हाला हे विचारायचं रिलीज झालेत किंवा मागे पुढे होत आहेत मग तेव्हा आणि याची जो रिलीज डेट दहा फेब आहे मग तेव्हा असं काही थोडं टेन्शन नव्हतं का की आपण आणखीन पुढे घेऊयात मागे घेऊयात किंवा काय एक विचार होता सध्या तर हल्ली तर खूप तो चाललाय की अचानक बॉलिवूड फिल्म ग्रीप पकडली आहे पण मला या चित्रपटावर आणि आपल्या मराठी ऑडियन्सवर विश्वास आहे लोकांना असे फिल्म आवडतात चालत की एक काहीतरी कारण मराठी फिल्म चालतात चालत नाही असं नाही चांगला कंटेंट किंवा एक चांगली गोष्ट असेल तर लोक बघायला आवर्जून जातात तर मला या कथेवर आणि चित्रपटावर आणि माझ्या स्टारकास्टवर खूप विश्वास आहे त्यामुळं तशी काही भीती नव्हती पण आता दहा तारखेला बघूयात की काय होतं तर खूप छान आणि मला पुढे सरांकडे आवडेल की सर या पिक्चरच्या माध्यमातून आम्हाला एक नवा चेहरा दिसतोय mm -hmm. आणि तर मला विषयी जाणून घ्यायला आवडेल की तुमचं या मूवीचं सिलेक्शन कसं झालं किंवा आधीही केलंय का काम इंडस्ट्रीमध्ये किंवा काय तुमची सुरुवात कशी तुमच्याबद्दल प्रेक्षकांना जाणून घ्यायला आवडेल mm -hmm. तुमचं कॅरेक्टर काय आहे दहा फेब्रुवारी मी म्हणून रोल प्ले करतोय पहिली सुरुवात माझी सांगतो मी एक लातूर जिल्ह्यातल्या एक छोट्याशा उमर गा गावात उमरगर येतो या गावातला एक व्यक्ती आहे ज्या गावात छोटासा गाव आहे त्या गावात पाण्याची समस्या रोजगाराची समस्या भरपूर समस्याहून कारणाहून तो गाव नवाजला जातो अशा छोट्याशा तालुक्यातून मेथोर पोहोचलोही खूप दिवसापासून स्वप्न होतं की ॲक्टर व्हायचं ॲक्टर व्हायचं ॲक्टर व्हायचं ऑडिशन खूप दिवस झालं दिलं देत होतो मुंबई पुण्यासारख्या ग्रामीण भागातून कलाकाराला इथवर येणं आणि स्ट्रगल करून ऍक्टर बनणं खूप अवघड होतं पण प्रीतम पाटलासारखे जर डायरेक्टर जर फिल्म इंडस्ट्रीमध्ये जर असतील तर ग्रामीण भागातले बी हिरो होऊ शकतात हे मान्य आहे तर कुठल्या आमदाराचा मुलगा हिरो होऊ शकतोय कुठल्या मुख्यमंत्र्यांचा मुलगा हिरो होऊ शकते किंवा कुठल्या बिझनेसमॅनचा मुलगा हिरो होऊ शकते पण एक एखाद्या शेतकऱ्याचा मुलगा जर हिरो होईल असं जर कुणी जर विचार जर करत असेल किंवा मी विचार करत असेल तर चुकीचा विचार आहे असं वाटत होतं पण त्या चुकीच्या विचाराला बी खरं करणारा डायरेक्टर जर भेट जाईल प्रीतम पाटील सर कारण त्यांचे आभार मी जीवनभर विसरू शकत नाही का तर मी माझा लास्ट चान्स होता की आता मी काही करायचं नाही एका दिवशी विचार केला की आता सोडून द्या बस आता काही करायचं नाही किती दिवस द्यायचं ऑडिशन द्यायचं पुन्हा मुंबई पुणे फिरायचं एक एक दिवस पैसे राहायचे नाही अभिनयाचं प्रशिक्षण वगैरे घेतलं होतं का किंवा कधीपासून ट्राय करत होत मी मला स्वप्नच होतं अगोदरपासून ऍक्टर व्हायचं गॅदरिंग वगैरे करत करायचं नाटक वगैरे करायचं पुन्हा माझ्या अंगात ऍक्टर हे जुनाच आहे पण त्याला बाहेर काढण्याचं काम प्रीतम पाटलाने के केलं का कारण त्याला चतुर आहे समोर नाही मी माघारी पण बोलतोय माणूस बघितला ना खटाकशी ओळखू शकतो की हा माणूस कुठवर जाऊ शकतोय आणि काय करू शकतोय एवढं कॉन्फिडन्सली हा तर मी लास्ट चान्स होता की आता काय करायचं नाही बस आता सोडून द्यायचं पण ह्यांची माझी भेट झाली भेट झाल्यानंतर ऑडिशन वगैरे हो दिलं दिल्यानंतर मला बघितले त्यांनी बघितल्यानंतर विचारले ग्रामीण भागातून आलेले आहेत बघू चान्स देऊ सुरुवात झाली त्यांनी एकच सांगितलं तुम्हाला की जवळपास मला सहा ते सात महिने तुम्ही टाइम द्यावा लागेल त्यांची अकॅडमी आहे मोठी भरपूर कलाकार त्यांच्या अकॅडमी घडून जातात तर मी पण म्हणलं की मला द्याय चान्स त्या संधीचं मी सोनं करून दाखवेल तुम्हाला त्यांनी संधी दिली माझ्या पण प्रॅक्टिस करून घेतली सकाळी सहापासून ते संध्याकाळी दहापर्यंत माझ्याकडून प्रॅक्टिस करून घ्यायची आणि मी त्यांच्या वेळ करून टाकलो माझं पूर्ण की तुम्ही काय करायचे करा तर माझी एवढी जसं की सुरुवात जसं झाड लावते माणूस झाड लावून वारंवार एक दिवस अगोदर एक दिवस जसं बघत राहते किती वाढला किती वाढला तसं चार चार दिवसाला आठ आठ दिवसाला तरी बघायचे ह्याच्यामध्ये बदल काय होते तर असे बदल करून माझ्या पण खूप प्रॅक्टिस करून असं वाटत नाही ह्या चित्रपटात दहा फेब्रुवारी मी तुम्हाला कळलेच की हा नवा ऍक्टर आहे आणि भरपूर काही जणांनी म्हणले का की आता नवीन जुनी ऍक्टर आहेत आता भील किंवा डायलॉग विसरेल यांनी mm -hmm. असं माझ्या डोक्यात भरून ठेवलं होतं किती ऍक्टर आले तर तुम्ही विसरायचं भी नाही भीती घ्यायची नाही नाही मला पुढच्या ऍक्टरचे डायलॉग देखील पाठवते एवढी पाठांतर करून घेतले असते मला असला जर गुरु जर अगोदर भेटत असते तर मी अधिकारी झालो असतो एवढं कन्फर्म आहे म्हणजे ऍक्च्युली काय होतं की मला एक असा कॅरेक्टर पाहिजे होतं की त्याची बॉडी लँग्वेज आणि भाषाच वेगळी आहे म्हणजे आपल्या आर्टिस्टला मी कितीही करून जर ट्राय केलं असतं की मला वेगळी भाषा किंवा वेगळा भाग हवा असा तर मला यांच्यामध्ये ती गोष्ट दिसली की यांची भाषा वेगळी आहे यांची बॉडी लँग्वेज वेगळी म्हणून मी विचार केला की यांना हा चित्रपटामध्ये आरोप सूट होतो म्हणून मी यांना घेतलं मला तेच म्हणायचं की एक डिरेक्टरचा तो एक काय म्हणतात एक तो गुणच असतो की तुम्हाला पाहता क्षणी कळता की अरे माझ्या मूवी मध्ये मा हे कॅरेक्टर कुठपर्यंत जात म्हणजे असं ना मी असं एकदा एकाने विचारलं होतं तेव्हा म्हणाले होते की मी ऑडिशन नाही घेत मी बघून मला कळतं कोण कुठपर्यंत जाणार आहे तर तो एक डिरेक्टरची एक क्वालिटीज असते जसं आम्हाला आता कळलं की तुम्ही कशी रत्न एक एक पारखून घेतली त्याचं म्हणायला हरकत आणि खासियत ही आहे की महाराष्ट्रातला प्रत्येक जिल्ह्यातला व्यक्ती या चित्रपटामध्ये आहे कुडो बॉय आहे कोणी स्टोरी रायटर कोणी मेकअप मॅन कोणी ॲक्टर असं आस... मला तेच कळले आणि तेच फार इंटरेस्टिंग आहेत म्हणजे तुम्ही, तुम्ही आ, आ, नहीं। नहीं। या मूवीचं कास्टिंग बद्दल मला विचारायचं की तुम्ही स्पेसिफिकली याच कलाकारांना का किंवा त्याच्या मागे तुमची हेच कलाकार का तर ते मला जाणून घ्यायचंय आणि दुसरी इंटरेस्टिंग गोष्ट अशी मला असं कळलंय की तुम्ही अख्खा महाराष्ट्र या मुव्हीच्या निमित्ताने एकत्र आणलंय तर ते काय मला जाणून घ्यायचं आता बघा मी तसं मी बारा वर्षापासून पुण्यातच आहे पण माझं शिक्षण सर्व मी विदर्भात झालं मी यवतमाळ तर मला एक गोष्ट अशी जाणवली की ऍक्टिंग क्षेत्र किंवा कला हा भाग मुंबई आणि पुणे याच आहे आणि हा खर गोष्ट आहे कारण तिथपर्यंत ते पोचतच नाही किंवा ते मूवी मेकर तिथे नाहीये मग मी असं फिल्म करताना विचार केला की आता आपण फिल्म करतोय तर आपण पूर्ण महाराष्ट्र काप नाही कव्हर करायचं महाराष्ट्रामध्ये खूप चांगले चांगले टॅलेंटेड लोक आहेत फक्त त्यांना प्लॅटफॉर्म नाही आहे स्वतःला प्रेझेंट करण्यासाठी म्हणून मी विचार केला की विदर्भातून काही लोक मराठवाड्यातून काही लोक खानदेशातून काही लोक असे सर्व लोक गोळा केले आणि त्यावरती चित्रपट बनवला म्हणून हा सध्या तरी चित्रपट पूर्ण महाराष्ट्रात जातोय कारण तिकडले कलाकारची गोष्ट आहे ना तर कॉम्बिनेशन घडवून आणलं साधून आणली की नुसतेच फिल्म नाही तर तुम्ही सगळ्या सेक्टर मधले सगळ्यांना एकत्र घेऊन ती फिल्म करण्याचा प्रयत्न केला आणि जो खूपच चांगला आहे की खूप लोकांपर्यंत फिल्म पोहोचते आणि प्रत्येकाला कळत की काय आहे सिनेमा संधी तुम्ही छान दिली आहे जाता जाता सर तुम्ही प्रेक्षकांना दैनिक बोंबाबुंबच्या प्रेक्षकांना काय अपील कराल की सिनेमा थिएटर मध्ये जाऊन पाहण्यासाठी काय सांगणारिश या नावाचा सर्व काही आहे <laughs> आणि तुम्हाला सांगितलं की माणसाच्या जीवन शब्द खूप महत्वाचा आहे म्हणजे ऍटलीस्ट हा फिल्म तरी बघितला लोक शब्दाचं महत्व आणखी जीवनात वाढल महाभारत बघितलं तर कळतं की माणसाच्या जीवनामध्ये शब्द महत्वाचा आहे आणि ह्या फिल्म जेव्हा बघणार तेव्हा लोकांना कळणार की शब्द कधी कसा वापरायचा त्यासाठी शब्द कसा वापरायचा आहे वापरायचा यासाठी दहा तारखेला ढिश्केव बघायला जायचं नक्कीच नक्कीच आणि नक्कीच लोक जातील आणि सर तुमच्या फिल्मसाठी आणि तुमच्या दोघांच्याही पुढच्या फ्युचरसाठी दैनिक बोंबाबो कडून खूप साऱ्या शुभेच्छा आणि आज तुमचा अमूल्य वेळ आम्हाला दिल्याबद्दल खूप सारा थँक्यू थँक्यू <laughs> थँक्यू <laughs>